खानापूर तालुक्यात चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती विटा प्रतिनिधी। भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असतानाच देशामध्ये 2022 हे वर्ष आझादी का अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर या उपक्रमांतर्गत खानापूर तालुक्यासह विटा शहरात घर घर तिरंगा अभियान 13 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत हर घर एक तिरंगा फडकवण्यासाठी या अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे। याच पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी संतोष बोर, खानापूर विटा तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व तमाम संस्था, व्यापार बंधू व नागरिकांनी हा उपक्रम राबवावा असे आवाहन करत आपण सर्वांनी योगदान द्यावे। तसेच विटा शहरातील कॉलेज, हायस्कूल, विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शासकीय अधिकारी तथा तहसीलदार, प्रांत अधिकारी, विठा नगर परिषद मुख्य अधिकारी, प्रशासक यांनी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि तो मोठ्या उत्साहात करण्यासाठी घर घर तिरंगा फडकवण्यासाठी अभियान जनजागृतीसाठी विटा शहरात सकाळी सायकल रॅली काढण्यात आली। दैनंदिन विवेक कार्यक्रम प्रशासकीयच्या माध्यमातून राबवले जाणार असल्याचे खानापूर विटा तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी सांगितलं आहे। महोत्सवानिमित्त आजादी का अमृत महोत्सव पूर्ण देशभर साजरा केला जात आहे, त्या अनुषंगाने 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी ध्वज फडकवायचा आहे। तर आज 8 ऑगस्टपासून त्याची मोठ्या प्रमाणावर, व्यापक प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी एक चित्ररथ तयार करण्यात आलेला आहे। त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्यामार्फत ज्या काही स्लोगन तयार केलेले आहेत किंवा काही जिंगल्स तयार केलेले आहेत ते देखील लाऊडस्पीकरवरनं प्रत्येक तालुक्यातील 65 गावामध्ये जेवढी आपली गावं आहेत तालुक्यातली त्या सगळ्या गावामध्ये हा चित्ररथ आजपासून 13 ऑगस्टपर्यंत जाणार आहे आणि या मोहिमेची प्रचार प्रसिद्धी करणार आहे। आज त्याचा शुभारंभ तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बाहेर करण्यात आलेला आहे। आज कारवे, मंगरूळ, चिंचणी, बामणी, गोटी बुद्रुक, खुर्द, पारे, कुर्ली, गाडगेवाडी या गावांना हा चित्ररथ जाणार आहे। असे प्रत्येक दिवशी त्याचा रूट ठरवून दिलेला आहे, एक कर्मचारी सोबत दिलेले आहेत आणि याच्या माध्यमातून गावागावामध्ये याची प्रचार प्रसिद्धी होणार आहे आणि ग्रामपंचायतीला ध्वज आज सर्व ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध होत आहेत, ते ध्वज नागरिकांना विनामूल्य मिळणार आहेत। तर नागरिकांनी ते ध्वज आपापल्या ग्रामपंचायत कार्यालयातनं उपलब्ध करून घ्यायचे आहेत किंबहुना त्यांच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहेत। तसंच शहरामध्ये देखील विटा नगरपालिकेमार्फत त्यांचे वॉर्ड ऑफिसरमार्फत आजपासून ध्वज वितरणाला सुरुवात होत आहे। आज सकाळी देखील बळवंत कॉलेजच्या विद्यार्थ्यांमार्फत सायकल रॅली काढून पूर्ण विटा शहरामध्ये याची जनजागृती प्रचार फेरी केलेली आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, विटा।